जेव्हा याला इमोशनल शेअरिंगमध्ये चालू झालं तेव्हा बीड शहरामध्ये गेलो. त्याच्या आधी सुद्धा बीड शहरामध्ये मी होतो. बीड शहरामध्ये जाण्याचं कारण दिवाळीमध्ये पाडव्याच्या दिवशी मी होतो तिथे. बीड शहरामध्ये काही प्रोफेशनल गुंडांच्या मदतीने तिथं संदीप भाई शिरसागर हे आपले आमदारात आपले विचार त्यांचं घर झालं. त्यांची पत्नी त्यांची मुलं आत होते. देवाच्या कृपेने तिथं काही झालं नाही. संत गजानन महाराजांची कृपा असल्यामुळे तिथं ते त्यांचे मुलं होती पत्नी होती ते सुखरूप बाहेर निघाले. त्याच्याबरोबर तिथं काही ओबीसी समाजाचे होते लोक दुकान होती ते या प्रोफेशनल गुंडांनी चालले. मग काय अजून नाही त्यांचे घर चालले. मी जेव्हा म्हणतो प्रोफेशनल गुंड त्याचं कारण असेल की त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब होता, त्यांच्याकडे फॉस्फरसचा बॉम्ब होता आणि पेट्रोल बॉम्ब नुसता टाकलं तरी आग लागायची, फॉस्फरस टाकलं तरी आग लागायची. अहो त्या हिरो लोकांनी तर गाडीमध्ये विशिष्ट प्रकारची विशिष्ट आकाराची दगडे घेऊन गेले होते. म्हणजे दगड फेक करायचे आणि दगड संपली तर गाडीकडे जायचं आणि परत दगड भरून आणायचे. आणि मग प्रत्येक घराला नंबर दिला होता. म्हणजे संदीप भैया शिरसागरांचा घराचा नंबर 17, मग अजून रावतांचं एक घर होत त्याचा नंबर 22. असं करत करत 22-23 घरावर त्यांनी दगडफेक केली. घर झालं आठ वडील झाली माणसं तर कोण काही बघित नाही, नुसतं जाळा जाय ते करत होते. आणि मग त्यांच्यातला कोणाला मार बसला एक स्पेशल अँब्युलन्स यायची. त्या अँब्युलन्समध्ये त्यांना टाकलं जायचं. बीड शहरामध्ये सुद्धा हॉस्पिटल आहे पण तिथं त्यांना कधी नेलं नाही. त्या गुंडांना कुठं बाहेर नेलं कुठेही ते गुंड आपण सापडले नाही. मग हे गुंड आणले कोणी? कुणी त्यांना प्रोत्साहन दिलं? 6 तास पोलीस काहीच करत नव्हते, शांत बसले होते. संदीप भैया शिरसागरांचं जे घर आहे त्यांच्या घरासमोर बीड जिल्ह्याचं पोलिसांचं मुख्यालय आहे आणि हे मुख्यालय असताना सुद्धा त्यांच्या घरावर दगडफेक झाली, झाडपोळ झाली. तिथं असलेल्या लोकांशी आम्ही जेव्हा बोललो, आपलं राष्ट्रवादी भवन सुद्धा तिथं झालं. मग आम्ही जेव्हा दिवाळीच्या आधी तिथं गेलो या सगळ्या परिस्थितीकडे बघत आम्ही त्यांना बीडच्या नागरिकांना शब्द दिला होता की यंदाचा पाडवा हा मी बीडमध्ये येऊन साजरा करा, माझ्या कुटुंबाबरोबर साजरा करणार. आणि जेव्हा पाडवा आला त्या दिवशी मी माझं कुटुंब संदीप भैया त्यांचं कुटुंब तिथे असणारे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी तिथे येऊन तिथं आम्ही पाडवा साजरा केला. का? कारण का जाळणाऱ्यांना आम्हाला संदेश द्यायचा होता की तुम्ही जाळू शकता पण आम्ही उभारा करू शकतो हे तिथं आपल्या सर्वांना दाखवायचं होतं. आणि मग कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये होतोय. कारण का कोल्हापुरामध्ये मुस्लिम विरुद्ध हिंदू करण्याचा प्रयत्न झाला ते नाही झालं. नगरमध्ये झाला, अमरावतीमध्ये झाला त्याला यश नाही आलं. मग आता हे काय करताय तर ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न ते तिथं करत आहे राजकीय करून भरण्यासाठी. तर मी ह्या गोष्टींकडे कुठंतरी तुम्ही सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. मला माहित आहे या भागामध्ये तुम्ही सर्वांनी छत्रपती संभाजीराजांची सिरियल बघितली का? सिरियल बघितली का? त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे काय नाव? मी नाही बोललो, तुम्ही बोलला. काय केलं त्या व्यक्ती? काड्या केल्या, काड्या मागे बसून काय केल्या? त्याच्यात कोणाचं नुकसान होत होत? महाराष्ट्राचं नाही तर रयतेच्या राज्याचं म्हणजे स्वराज्याचं. छत्रपती संभाजीराजांना त्यांनी खूप अडचणी आणल्या पण राजे शांत बसले का? काय केलं त्यांनी? हातीच्या पायाखाली त्या व्यक्तीने टाकलं. त्याच्याबरोबर 6 लोक जी होती ती गेली. आता हे जे आनाजी पंत आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये व्यक्ती होते. पण मला व्यक्तीबद्दल बोलायचं नाही, मला प्रवृत्तीबद्दल बोलायचं. प्रवृत्ती, वृत्ती, विचारसरणी. जे सर्व संत या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये होऊन गेले ते सुद्धा आनाजी पंत ही जी प्रवृत्ती आहे त्या विरोधात त्यांनी लढा लढला, त्याच्यावर विजय मिळवला. पण आनाजी पंत नावाची जी प्रवृत्ती आहे
त्यांनी त्यांना अडचणी अंगांना आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. शिवशाहू फुले आंबेडकरांनी सुद्धा या वृत्तीच्या विरोधात लढा लढला. आता जग बदलले, आता आधुनिक आनंदीपंत आलेले आहेत. जे हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करतात, जे मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न करतात, आम्ही म्हणत नाही ही व्यक्ती आहे. मी काय म्हणतो, हे काय वृत्ती आहे, वृत्ती ज्याला काय सांगितलं तरी समजून घ्या. आम्हाला जे बोलायचं बोलू शकतो, कारण आम्ही मी माझ्या सोशल मीडियावर याबद्दलचं एक स्टेटमेंट टाकलं आणि 8-8 दिवस मला सोशल मीडिया बंद करून टाकलं. अरे तुम्हाला सोशल मीडिया बंद करायचं तर करा, पण आम्ही लोकांना जाणार आणि लोकांना सांगणार ही वृत्ती किती खराब आहे.